नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर डी एज्युकेशनल चॅनेलमध्ये आपले स्वागत आज आपण इयत्ता आठवी गणित विस्तार सूत्रे यातील सरावसंच पाच पॉईंट दोन आणि पाच पॉईंट तीन पाहणार पा त्याआधी सूत्र आपण पाहू पहिला ए अधिक बी कंसाचा सा घन बरोबर एचा घन अधिक तीन ए वर्ग बी अधिक तीन ए बी वर्ग अधिक बीचा घन म्हणजेच ए घन अधिक बी घन अधिक तीन ए बी कंसात ए अधिक बी त्यानंतर दुसरा आहे वजाचं ए वजा बी कंसाचा घन बरोबर ए घन आता वजा असल्यामुळे इथे वजा आणि शेवटचं वजा ए घन वजा तीन ए वर्ग बी अधिक तीन ए बी वर्ग वजा बीचा घन बरोबर ए घन वजा बी घन वजा तीन ए बी कंसात ए वजा बी नंतरचं सूत्र पाहता कंसात ए अधिक बी अधिक सी कंसाचा वर्ग बरोबर ए वर्ग अधिक बी वर्ग अधिक सी वर्ग अधिक दोन ए बी अधिक दोन बी सी अधिक दोन ए सी आता सरासांचे पाच पॉईंट दोन पाहणारो पाप विस्तार करा त्यातील पहिलं उदाहरण आहे के अधिक चार कंसाचा घन आपल्याला माहिती आहे सूत्र ए अधिक बी कंसाचा घन बरोबर ए घन अधिक तीन ए वर्ग बी अधिक तीन ए बी वर्ग अधिक बी चा घन या सूत्राचा उपयोग करून हे सोडवायचा आहे ए म्हणजे के आणि बी म्हणजे चार पाहता चा घन म्हणजे के घन अधिक या सूत्राचा उपयोग करायचा आहे के घन अधिक तीन के वर्ग गुणेले बी म्हणजे चार अधिक तीन ए म्हणजे तीन के गुणेले बीचा वर्ग म्हणजे चा वर्ग अधिक बी घन म्हणजे चा घन बरोबर के घन अधिक चारत्रिक बारा के वर्ग अधिक तीन गुणेले चारचा वर्ग सोळा सोळत्रिक अठ्ठेचाळीस के अधिक चारचा घन चौसष्ट आता पाचं उदाहरण आहे एकशे एक कंसाचा एक घन आता एकशे एक कंसाचा एक घन आपण हे उदाहरण कसं लिहायचं ए अधिक बी कंसाचा घण यामध्ये म्हणजे एकशे एक शंभरच्या जवळ आहे म्हणून एकशे एक म्हणजेच शंभर अधिक एक कंसाचा घन ए अधिक बी कंसाचा घन बरोबर ए घन अधिक तीन ए वर्ग बी अधिक तीन, तीन ए बी वर्ग अधिक बीचा घन या सूत्राचा उपयोग करायचा ए म्हणजे शंभर आणि बी म्हणजे एक पाहता शंभरचा घन अधिक तीन गुणिले शंभरचा वर्ग गुणिले एक अधिक तीन गुणिले शंभर गुणिले एकचा वर्ग अधिक एकचा घन बरोबर पहा आता शंभरचा घन म्हणजे एकावरती एक दोन तीन चार पाच सहा शून्य म्हणजे दहा लक्ष अधिक तीन गुणेले दहा हजार गुणेले एक अधिक तीन गुणेले शंभर गुणेले एक अधिक एकचा घन एक, एक। बरोबर दहा लक्ष अधिक तीस हजार अधिक तीनशे अधिक एक पाहता याची बेरीज करू आपण दहा लक्ष अधिक तीस हजार अधिक तीनशे अधिक एक याची बेरीज करू आपण पाहता उजेकडून एक शून्य तीन शून्य तीन आणि हे दहा म्हणजे दहा लक्ष तीस हजार तीनशे एक यानंतर असंच पाच पॉइंट तीन पहिलं उदाहरण विस्तार करा त्यातील पहिलं घेऊ आपण कंसात दोन यम वजा पाच कंसाचा घन याच्यामध्ये पाच सूत्र कोणतं वापरायचं आहे ए वजा बी कंसाचा घन बरोबर ए घन वजा तीन ए वर्ग बी अधिक तीन? तीन ए बी वर्ग वजा बीचा घण म्हणजे एची किंमत दोन यम आणि बीची किंमत पाच पाहता दोन यम कंसाचा घन वजा तीन ए वर्ग म्हणजे दोन यमचा वर्ग बी म्हणजे पाच गुणिले पाच अधिक तीन ए बी वर्ग म्हणजे तीन ए म्हणजे दोन यम बी वर्ग म्हणजे पाचचा वर्ग वजा बी घन म्हणजे पाचचा घन बरोबर दोन एमचा घन आठ यम घन वजा पाच गुणेले तीन पंधरा दोन एमचा वर्ग चार यम वर्ग अधिक बेत्रिक सहा यम गुणेले पाचचा वर्ग पंचवीस वजा पाचचा घण एकशे पंचवीस बरोबर आठ एमचा घन वजा साठ यम वर्ग अधिक एकशे पन्नास यम वजा एकशे पंचवीस आता चौथं उदाहरण आहे कंसात अठ्ठावन कंसाचा घन अठ्ठावन्नचा घन म्हणजेच अठ्ठावन ही साठच्या जवळ आहे म्हणून साठ वजा दोन कंसाचा घन म्हणजेच सूत्र पा ए वजा बी कंसाचा घन बरोबर ए घन वजा तीन ए वर्ग बी अधिक तीन ए बी वर्ग वजा बीचा घन सूत्र हे पाठ करायचे पाहता साठचा घन वजा तीन ए वर्ग म्हणजे साठचा वर्ग बी म्हणजे दोन अधिक तीन ए बी वर्ग म्हणजे तीन गुणेले साठ दोन दोनचा वर्ग वजा बीचा मजे म्हणजे दोनचा घन बरोबर पाहता साठचा घन म्हणजे दोन लाख सोळा हजार वजा सहा तीन गुणेले दोन हे सहा गुणेले साठचा वर्ग म्हणजे तीन हजार सहाशे अधिक आता पाय तीन गुणेले साठ म्हणजे एकशे ऐंशी दोन दोनचा वर्ग चार वजा दोनचा घन आठ बरोबर दोन लक्ष सोळा हजार वजा एकवीस हजार सहाशे अधिक सातशे वीस वजा आठ बरोबर पहा दोन लाख सोळा हजार अधिक सातशे वीस नंतर हे वजा एकवीस हजार सहाशे आणि हे वजा आठ याची बेरीज करू आपण बरोबर दोन लाख सोळा हजार सातशे वीस वजा आणि हे वजा एकवीस हजार सहाशे वजा आठ याची बेरीज येते वजा एकवीस हजार सहाशे आठ पाहता याची वजाबाकी करू आपण दोन लाख सोळा हजार सातशे वीस वजा एकवीस हजार सहाशे आठ बरोबर <coughs> पाहता एक लाख पंच्याण्णव हजार एकशे बारा वजाबाकी येते एक लाख पंच्याण्णव हजार एकशे बारा अशा प्रकारे सूत्राचा उपयोग करून आपल्याला उदाहरणं सोडवायची असतात व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा